सुस्वागत। नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र प्रकरण नंबर 5 या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। मागील काही भागामध्ये आपण या प्रकरणाची प्रस्तावना, बाजाराचे प्रकार, स्थळानुसार बाजार, काळानुसार बाजार असे अनेक प्रकार पाहिले। यानंतर स्पर्धेनुसार बाजाराचे पडणारे प्रमुख दोन प्रकार, यामध्ये पूर्ण स्पर्धा हा भाग आपण बघितलेला आहे। त्यानंतर अपूर्ण स्पर्धा या भागामध्ये मक्तेदारीचा आपण अभ्यास केलेला आहे। बाजाराचा दुसरा महत्त्वाचा प्रकार अपूर्ण स्पर्धेमध्ये अल्पाधिकार व मक्तेदारीयुक्त स्पर्धा या दोन भागांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण अल्पाधिकार म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, वैशिष्ट्ये काय या भागांचा आपण अभ्यास करूया। अल्पाधिकार म्हणजेच इंग्रजीमध्ये ओलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ओलिगोई म्हणजेच अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजे विक्रेते या शब्दापासून झाली आहे। अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंची किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात। उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरविणारे, सिमेंट कंपनी इत्यादी। अल्पाधिकार म्हणजेच ओलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक या शब्दापासून झालेली आहे। ओलिगोई म्हणजेच अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजे विक्रेते, म्हणजे थोडक्यात अल्पसंख्य विक्रेते असलेली बाजारपेठ म्हणजेच अल्पाधिकार। अल्पाधिकार यामध्ये काही विक्रेते एकजिन्सी किंवा विभेदी वस्तूंचे काय करतात, विक्री करतात। यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या हे काय करतात, विभेदी किंवा एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करतात। त्याचबरोबर सिमेंट कंपन्या यासुद्धा अशाच प्रकारच्या वस्तूंची उत्पादन करतात। अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील। यामध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काही विक्रेते। अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात। बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते, तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावर लक्षणीय नियंत्रण असते। अल्पाधिकाराचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे काही विक्रेते। अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात। या विक्रेत्यांचं बाजारपेठेवर काय असतं, वर्चस्व असतं। त्यांचं किमतीवर तसेच वस्तूच्या उत्पादनावरही वर्चस्व असतं। त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे परस्परावलंबन। प्रतिस्पर्धकाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते। या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांना टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळून घ्यावं लागतं। या ठिकाणी प्रतिस्पर्धी विक्रेत्याने कोणताही निर्णय घेतला तरी त्याप्रमाणे इतर उद्योग संस्थांना त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं किंवा त्यांचे निर्णय याबाबत दक्ष राहावं लागतं। वेळप्रसंगी आपल्या किमतीमध्ये इतर उद्योगाप्रमाणे त्यांना बदल करावे लागतात आणि स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करावा लागतो। त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे जाहिरात। अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे।
जास्तीत जास्त जाहिरात करून बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिराती करण्याचे उद्योग संस्था हाती घेतात. अल्पाधिकार बाजारात जाहिराती प्रभावी साधन आहे. अल्पाधिकार उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते. म्हणजे इथे अल्पाधिकार बाजारामध्ये जाहिरात हे विक्रीचे प्रमुख माध्यम आहे. बाजारात टिकून राहण्यासाठी किंवा आपल्या मालाला जास्तीत जास्त ग्राहक निर्माण करण्यासाठी आक्रमकपणे जाहिरात करताना उद्योग संस्था दिसतात. तसेच जाहिरात ह्या आकर्षक असतात आणि लक्षवेधी असतात, त्यामुळे या कंपन्यांकडे किंवा अशा प्रकारची जाहिरात केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग निर्माण होतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे प्रवेशावर निर्बंध. कंपनी जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, जसे सरकारी परवाने, पेटेंट्स इत्यादी. म्हणजे या प्रकारच्या बाजारामध्ये कंपन्या व्यवसायातून किंवा उद्योग बंद करून किंवा बाजारपेठेतून केव्हाही सहजपणे बाहेर पडू शकतात, परंतु प्रवेशावर मात्र त्यांच्या निर्बंध असतात. म्हणजेच अनेक अडथळ्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. यामध्ये सरकारी परवाने, पेटेंट्स, सरकारची धोरणे इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन बाजारात प्रवेश करावा लागतो. म्हणजे सरकारी परवाने मिळत नाही, पेटेंट्स अधिक असतं, अशा प्रकारच्या समस्या या उद्योग संस्थांना भेडसावतात. मुद्दा क्रमांक 5, समानतेचा अभाव. उद्योग संस्था आकाराच्या बाबतीत असमानता असते. उद्योग संस्थांच्या आकारमानाबाबत असमानता असते. म्हणजेच काही उद्योग फार लहान असतात, काही उद्योग फार काय असतात, मोठे असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा अनिश्चितता. या बाजारामध्ये लक्षणीय किंवा विचारात घेण्याइतपत अनिश्चितता असते. म्हणजे हा बाजार अनिश्चिततेचा असतो, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करू शकतात किंवा हातमिळवणी करून सहकार्य करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात. म्हणजे बाजारामध्ये विक्रेत्यांमध्ये अनिश्चितता असते. यामध्ये आपल्या उद्दिष्टांवर ज्या समान उद्दिष्टाच्या कंपन्या एकत्रित येऊ शकतात, ते एकमेकांशी हातमिळवणी करू शकतात किंवा परस्परांशी मोठ्या प्रमाणावर संघर्षसुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे अपूर्ण स्पर्धेनुसार पडणारा हा पण दुसरा प्रकार पाहिला, अल्पाधिकार. आज आपण अल्पाधिकार म्हणजे काय आणि अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पाहिली. हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.